नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ताच्या या क्षणाच्या कोरोना संदर्भातील राज्यातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत। तर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात। कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येनं शुक्रवारी उच्चांक गाठला। एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आलेलं असून त्यातील सर्वाधिक 7358 रुग्ण हे मुंबई महापालिका क्षेत्रातले आहेत। आणि इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे। तर आतापर्यंत राज्यभरामध्ये 26997 रुग्णांना घरी सोडण्यात आले। दरम्यान गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 2682 नवीन रुग्णांचं निदान झालेलं आहे। तर सध्या राज्यात 33124 रुग्णांवर उपचारही सुरू आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 2682 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आणि 116 जणांचा मृत्यू झाला आहे। गेल्या 24 तासांमध्ये 8381 रुग्ण बरे झालेले असून आता महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 65228 इतकी झाली आहे। मुंबई शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 36932 जाऊन पोहोचली आणि 1173 जणांचा मृत्यू झाला। आतापर्यंत 16000 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। तर 19745 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। घाटकोपरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असून शुक्रवारी 62 नवे कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या तिथं आता 1487 गेली असून आतापर्यंत 66 रुग्णांचा मृत्यू झालाय। उल्हासनगर इथं अंत्यविधीला हजेरी लावणाऱ्या 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। हिराघाट परिसरामधील 32 वर्षीय व्यक्तीचा 4 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता आणि या मृत व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती। अंत्ययात्रेला 40 पेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावली। कोविड-19 व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषतः येणारा पावसाळा लक्षात घेत डॉक्टरांनी आपलं क्लिनिक सुरू करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं। त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसंच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्यानं केंद्राकडे पाठपुरावा करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले। ठाणे शहरात कोरोनाचे 24 तासात 146 रुग्ण आढळले असून आता शहरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 2750 इतकी झाली आहे। तर 24 तासांमध्ये 92 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय आणि आतापर्यंत कोरोनामधून बरे झालेल्या 1177 रुग्णांना डिस्चार्ज दिलाय। तर 24 तासात कोरोनामुळे 79 जणांचा मृत्यू झालाय। नवी मुंबईमध्ये 24 तासांमध्ये कोरोनाचे आणखी 65 रुग्ण आढळले। तर आता नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1996 जाऊन पोहोचली आणि 24 तासांमध्ये 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असून आतापर्यंत 63 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तर वसई विरारमध्ये 24 तासांमध्ये कोरोनाचे 54 रुग्ण आढळले आणि आता शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 696 जाऊन पोहोचली आहे। तर आतापर्यंत कोरोनामुळे 24 जणांचा मृत्यू झालेला असून 265 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। पुणे शहरात गेल्या 24 तासात 302 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं तपासणीतून उघड झालं आहे आणि दिवसभरामध्ये 186 जणांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला। 302 रुग्ण उपचारासाठी भरती झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7314 पोहोचली आहे। तर आजवर जिल्ह्यात 327 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय। नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनते। दिवसभरामध्ये कोरोनाचे 10 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत। यामध्ये 2 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आणि आता नाशिक शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 161 जाऊन पोहोचली आहे। मालेगावात आणखी 8 रुग्णांची वाढ झाली आहे। 10 वाजता 28 रुग्णांचा आलेला अहवाल जो आहे तो 20 निगेटिव्ह आणि 8 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला। त्यामुळे मालेगाव येथे रुग्णांचा आकडा 784 गेलाय। औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा सकाळी 28 रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोनाबाधितांची संख्या
1487 इतकी झाली आहे, त्यापैकी 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आणि 69 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आता 481 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर हा सुरूच आहे. कोल्हापुरात गेल्या 24 तासात तब्बल 75 रुग्ण वाढले, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 520 वर गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून शाहूवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 150 आणि चंगड तालुक्यामध्ये तब्बल 51 कोरोना रुग्ण आहेत. नागपूर येथे काल दिवसभरामध्ये 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बांगलादेश परिसरामधले एकाच कुटुंबातले 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यामुळे आता नागपूरमध्ये एकंदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 501 वर गेली आहे आणि आतापर्यंत 351 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अकोला जिल्ह्यात 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल 42 नवे रुग्ण आढळले, तर आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 558 वर जाऊन पोहोचली असून 388 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 141 जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहे. तर उस्मानाबादमध्ये शुक्रवार हा धोक्याचा वार ठरला. जिल्ह्यात काल 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला असून नवीन 2 रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या त्यामुळे 64 वर गेली आहे. सोलापूर येथे 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 103 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर आता सोलापुरातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 851 वर जाऊन पोहोचली असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 351 झाली आहे. तर कोरोनामुळे 24 तासांमध्ये 3 मृत्यू झाला आहे. साताऱ्यामध्ये 24 तासात आणखी 32 जणांना कोरोनाची लागण झाली असून आता सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 484 वर जाऊन पोहोचली असून जिल्ह्यामध्ये 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे आणखी 8 नवे रुग्ण आढळलेत. मुंबईतून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 8 जणांचे अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. तर जळच्या औंढी येथील खानापूर करंजे कडेगाव नेरली येथील आंबेगाव त्याचबरोबर शिराळ्याच्या रेडमधून आणि खिरवडे येथील 1 तर तासगावच्या कचरेवाडी येथील 1 असे प्रत्येकी 8 जणांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून रुग्णसंख्येत घट झाली होती, पण काल रात्री आलेल्या अहवालामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या 5 वाढली, त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 75 वर गेली आहे. सेनगावमधनं कोरोना केअर सेंटरमधील मुंबईहून परतलेल्या 49 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी तब्बल 24 जणांना कोरोनाची लागण झाली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 234 वर जाऊन पोहोचला आहे. कामठेमध्ये 12, राजापूर 4, रत्नागिरी 6, कळंबणी 3 आणि संगमेश्वरमध्ये 1 रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. तर रायगड जिल्हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनतोय. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1000 वर जाऊन पोहोचली असून जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 43 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि पुण्यातून आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढताना दिसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे 25 रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 48 वर जाऊन पोहोचली आहे आणि हे सगळेजण मुंबईतून कोकणात आलेले होते. मुंबईतून आलेल्यांच्या जशा कोरोना चाचण्या होत आहेत तसतसा कोरोनाग्रस्तांचा आकडा कोकणातला वाढत चालला. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काल दिवसभरामध्ये 26 रुग्ण आढळलेत. मीरा भाईंदरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 631 वर पोहोचला आणि आतापर्यंत 385 जण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. भंडारा जिल्ह्यात पुन्हा 2 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश असल्यानं पोलीस विभागात खळबळ निर्माण झाली आहे. पवनी तालुक्याच्या सीमेवर आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली असावी असा अंदाज आहे आणि 2 रुग्णांमुळे जिल्ह्याची एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 26 वर गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी 6 बस सोडण्यात आल्या. तर रात्री तेलंगणा आणि राजस्थानसाठी बस सोडण्यात आलेली असून गेल्या 2 महिन्यांपासून अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी बस रवाना करण्यात आल्या.
वर्धा जिल्ह्यामध्ये शुक्रवारी एकही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झालेली नाही। वर्धा जिल्ह्यासाठी ही आता आनंदाची बातमी असली तरी दुर्दैवाने सेवाग्राम रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या वाशिम मधल्या एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आणि दुसरीकडे जिल्ह्यातल्या 5 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी देखील गेलेत, त्यामध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्याचा सुद्धा समावेश आहे। तर यंदा वारीची पायी सोहळा जो आहे तो रद्द करण्यात आलेला असून उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। 7 संतांच्या पादुका दशमीच्या दिवशी पंढरपुरात येणार आहेत। सप्तमीला तुकाराम महाराजांच्या पादुकांचं प्रस्थान होईल। तर बंधपत्री डॉक्टर्सच्या मानधनामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागांमधील बंधपत्री डॉक्टर्सना 60,000 ऐवजी 75,000 मानधन मिळणार आहे आणि आदिवासी भागातील बंधपत्रित विशेष तज्ञ डॉक्टर्सना 70,000 ऐवजी 85,000 आणि इतर भागांमधील MBBS डॉक्टर्सना 55,000 ऐवजी 70,000 मानधन मिळणार आहे। खासगी शाळेमधील शिक्षकांना पगार देणं बंधनकारक असणार आहे। विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना पगार देणं बंधनकारक असल्याची भूमिका शालेय शिक्षण विभागानं घेतली आहे। ज्या शिक्षकांना पगार देण्यास संस्था टाळत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। पोलिसांशी हुज्जत घालणं आमदार अबू आझमी यांना महागात पडलेलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सरकारी कामामध्ये अडथळा, त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांची गैरवर्तन, आपत्ती कायदा आणि गर्दी जमवणं असे गुन्हे अबू आझमी यांच्यावर दाखल करण्यात आले। भिवंडी शहरामधील अंजूर फाटा इथं राहत असलेल्या एका 8 महिन्यांच्या चिमुरडीला कोरोना आजाराची लागण झाली होती आणि ही मुलगी कोरोनामुक्त झाल्यानं तिला डिस्चार्ज देण्यात आला। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव करत घरी सोडलं। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी सांगलीमधल्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कोल्हापुरातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला। तर 65 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीनं परजिल्ह्यात जाऊ नये असा आदेश असताना भिडे यांनी सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव इथं ते आलेले होते। कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनानं केलेल्या कंटेनमेंट झोन विरुद्ध नागरिक रस्त्यावर उतरलेत। हिलटॉप, मोमिनपुरा, पार्वतीनगर आणि जवाहरनगरच्या नागरिकांनी रस्त्यावर येत नागपूर मनपाविरुद्ध रोष व्यक्त केला आहे। पुण्यामधील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट 1 जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे। पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तुळशीबाग आता पूर्ववत सुरू होते। आणि या सगळ्या घडामोडीनंतर एक ब्रेक घेणार आहोत। ब्रेक नंतर लगेचच परततोय, पाहत रहा News18 लोकमत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहतोय कोरोना संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात। दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवसामध्ये 1,000 अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीत 1,024 रुग्णांची भर पडली आणि रुग्णांची संख्या आता 16,281 पोहोचली आहे। तर मृत्यूचा आकडा सुद्धा 316 इतका झाला आहे आणि 24 तासांमध्ये 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। देशामधील 13 शहरांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत, त्यातही मुंबईमध्ये सगळ्यात जास्त 36,000 रुग्ण असून आता दिल्ली दुसऱ्या क्रमांकाचं शहर ठरलंय। शहरामध्ये रुग्णवाढीचा दर हा 4.89% असून देशाची सरासरी 5.2% इतकी झाली आणि देशाच्या तुलनेत दिल्लीमध्ये रुग्णवाढीचं प्रमाण कमी आहे। दिल्ली कोरोनाविरोधी लढ्यामध्ये सरकारला मदत करण्यासाठी देशभरातील 38,000 जास्त डॉक्टर स्वेच्छेने सहभागी झाले आहेत। त्यामध्ये सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांमधून निवृत्त झालेल्या डॉक्टरांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते। तर कोरोना आणि टाळेबंदीच्या आरंभीच्या कालावधीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसला। गेल्या वित्तवर्ष 2019 आणि 2020 मध्ये भारताचं सकल राष्ट्रीय उत्पादन 4.2% होतं आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये देशाचा विकास दर घसरून 3.1% झाला। तर राजस्थानमध्ये 31 मे नंतर देखील लॉकडाऊन सुरू राहणार आहे। मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कोर ग्रुपशी बैठक घेत 31 मे नंतर देखील रात्रीचे कर्फ्यू सुरू ठेवण्यास सांगितले।
तर पश्चिम बंगालमध्ये धार्मिक स्थळ 1 जूनपासून सुरू होतील असे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेत. धार्मिक स्थळे उघडली गेली तरीही काही अटी असणार आहेत ज्याचं पालन त्यांना करावं लागेल असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं. आणि 1 जूनपासून दररोज सकाळी 10 वाजता राज्यातली सगळी धार्मिक स्थळं खुली होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि 8 जूनपासून सरकारी कर्मचारीसुद्धा कामावर परततील असं ममता बॅनर्जींनी म्हटलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आलेलं असून त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं देशवासियांना उद्देशून मोदी यांनी लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून सरकारच्या 1 वर्षाच्या कारभाराचा आढावा घेण्यात आलाय. आणि यानंतर पुन्हा एकदा अल्पशी विश्रांती घेऊन लगेच परततोय आणि देशभरातल्या कोरोना संदर्भातल्या विविध बातम्या पाहणार आहोत. तेव्हा पाहत्रा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आता पाहूयात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पण थोडक्यात. बिहारमधील मांजवरी क्वारंटाईन सेंटरवरील एका 23 वर्षीय तरुण सध्या त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे चर्चेचा विषय ठरतोय. राजस्थानवरून बिहारमध्ये परतलेला हा तरुण दिवसाला 40 पोळ्या आणि 8 ते 10 प्लेट भात खातोय. सरकारी अधिकाऱ्यांची माहिती मिळताच त्याची क्वारंटाईन सेंटरला जाऊन त्यांची भेट घेतली. जगभरात कोरोना संक्रमितांचा आकडा 60 लाखांच्याही पुढे गेलाय. जगात 60,26,375 कोरोना संक्रमित असून यातल्या 26,56,144 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. तर मृतांचा आकडा हा 3,66,418 जाऊन पोहोचलाय. अमेरिकेनं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बरोबरचे म्हणजे WHO बरोबरचे संबंध संपुष्टात आणले असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. WHO चीनची पाठराखण केल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय. लडाखमध्ये सीमेवर सध्या भारत चीन सैनिक समोरासमोर आलेले असून या स्थितीत चीनला धडा शिकवण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक यांनी मेड इन चायना मालावर बहिष्कार टाकून त्या देशाची आर्थिक स्थिती कमकुवत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. चिनी वस्तूंवर इतक्या मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाका की त्या देशाची अर्थव्यवस्था ढासळावी असं आवाहन त्यांनी केलंय. आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.